सेटलमेंट येथील श्रीकृष्ण आध्यात्मिक मंदिराचे संस्थापक श्री सद्गुरू हरिभक्तपरायण शिवलाल स्वामी महाराज यांचा 100वा जन्मशताब्दी वर्षनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव मित्रपरिवार आणि इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने हरिभक्तपरायण शिवलाल महाराज यांचा किसन जाधव यांनी महाराजांना हार, शाल, श्रीफळ, वस्त्र आणि फळे देऊन सन्मान करून शुभाशीर्वाद घेतले आणि त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष लहू गायकवाड, संतोष उर्फ ऋत्विक गायकवाड, सचिन आंगडीकर, हुलगप्पा शासम, माणिक कांबळे, श्रीपाद करवंदे, रवी तमाचे, सुरेश वाघमारे, सुधाकर बारगसे, प्रभाकर भुसारे आदी उपस्थित होते. दरम्यान हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून गुरुचा मानसन्मान करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन आढळून येते ज्यांनी गुरुशिष्याच्या नात्याला एक वरिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. यामध्ये हरिभक्तपरायण शिवलाल स्वामी महाराज हे आहेत. देव आणि नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा गुरूंचा आश्रय मिळू शकतो आणि म्हणूनच जीवनात गुरु असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी किसन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी हरिभक्तपरायण शिवलाल स्वामी महाराज यांनी नूतन प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी गटनेते किसन जाधव यांना शुभाशीर्वाद दिले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.